हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात अति मुसळधार पावसामुळे तिन्ही जिल्ह्याच्या वाहतूक सीमा बंद झाल्या असून जिल्हा अंतर्गत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, तर काही ठिकाणी पुरांच्या पाण्यात वाहने वाहून गेली, तर काही गावातील जनावरे सुद्धा वाहून गेली असल्याची अधिकृत माहिती असून हजारो एकर शेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीने रुद्रावतार धारण केला आहे। मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर गोजेगाव येथील पैनगंगा नदीने कहर करत सीमेवरील पूल पाण्याखाली आहे, तर नांदेड येथे विष्णुपुरी धरणाचे 11 दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदीने महारुद्रावतार धारण केला आहे। बिलोली नरसी मार्ग बंद पडला आहे, तर गोदावरी नदीवरील पुलेही पाण्याखाली आहेत। परभणी जिल्ह्यात इंद्रायणी नदी, पूर्णा नदी, विद्या नदी, पिंगळगड नाला, गोदावरी नदी ही सर्व सीमा ओलांडल्या असून परभणी ताडकस, ताडकस पालम, ताडकस पूर्णा, कुडावा नांदेड, माटेगाव परभणी हे सर्व मार्ग बंद पडले आहेत। अजूनही पाण्याखाली पाण्याचा जोर कायम असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। तर परभणी जिल्ह्यात शहरातील मोंड्यातील श्री एजन्सीचे गोदाम पावसामुळे पडले, तर जिल्ह्यातील अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एक वाहन वाहून गेल्याने त्यात पिता पुत्रही त्यात वाहून गेले। शहरातील नवाघाट असना नदीवरील पुलाच्या वरून पाणी आल्याने हे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहे, तर शहरातील अनेक भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। पूर्णा शहरातील मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकावर पाणीच पाणी जमा झाले, तर पूर्णा तुंगा नदी धोक्याच्या निशाण ओलांडली आहे। परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। धानोराकडे गोदावरी नदीच्या काठावर जो पूल आहे, त्या पुलावर दुतडी भरून गोदावरी वाहत असल्यामुळे संपूर्ण पूल पाण्याखाली त्या ठिकाणी गेलेला आहे। सर्व आमची मित्र कंपनी परभणीहून येणारी आणि पालमहून येणारी यांना विनंती आहे की कोणी सध्याच्या स्थितीला धानोराकाळे गोदावरी नदीचा जो पूल आहे धानोराकाळेच्या त्या ठिकाणी भरपूर पाणी त्या ठिकाणी वाहत असल्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी कोणी येऊन येण्याचा प्रयत्न करू आहे। ते या ठिकाणी आपण बघू शकतो बाजूला की खूप मोठ्या पद्धतीनं गोदावरी दुथडी भरून वाहत असल्यामुळे पुलावरून येणारी जी आमची मित्र असतात संपूर्ण पुलावरून पाणी त्या ठिकाणी वाहत आहे। त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की परभणीहून येणारे किंवा पालमहून येणारे जे कोणी आपली त्यांना विनंती आहे की कोणी सध्याच्या स्थितीला तर जे प्रवास करणारे जे आमचे मित्र असतील किंवा आमचे गावकरी असतील किंवा आजूबाजूचे मित्र असतील त्यांना विनंती आहे गोदावरी नदीच्या पात्रामध्ये जे काही जे पूल आहे धानोराकाळेवर त्या पुलावर ते भरपूर दोन्ही तरी त्या ठिकाणी आलेला आहे आणि पुलावर पाणी आल्यामुळे आपल्याला विनंती आहे की हे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करावा आणि कोणी येण्याचा प्रयत्न करू नये। धन्यवाद।